ती चषक 2019 क्रिकेटचा धुमधडाका स्पर्धेचा चौथा दिवस आणि आजच्या गटाला या ठिकाणी सुरुवात होते. आजच्या गटातील ही पहिली मॅच विठ्ठल पष्टे स्पोर्ट्स कांदळी विरुद्ध जय बजरंग खांडपे. खांडपे टीमनं टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी आपण पाहू शकाल खेळपट्टीवर, नितेश आणि अशोक. अशोक एक खूपच अनुभवी खेळाडू आहे. विठ्ठल पष्टे कांदळी संघ, पाच्छापूर कांदळी संघ आपण बऱ्याच दिवसानंतर पडगाव विभागामध्ये खेळताना पाहतोय. एक अतिशय चांगला संघ आहे, खूप चांगले गोलंदाज आणि फलंदाज या टीमकडे आहेत. नितेशकडे स्ट्राईक, पहिलं षटक घेऊन गोलंदाज किरण. हवेत फटका मारलाय, मात्र सुरक्षित फटका आहे. ऑन ड्राईव्ह, पहिल्या चेंडूवर एक धाव, चांगला फटका. पायांचा वेध घेणारा चेंडू होता. पहिल्या चेंडूवर सिंगल प्राप्त केली फलंदाज नितेशनं, स्वतःचं आणि आपल्या टीमचं खातं उघडलं. पॉवर प्लेचं षटक आहे. आपण पाहतोय की एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू दिसतोय सीमारेषेवर आणि एक खेळाडू वाईडिश डीप मिड विकेट. उलटॉस, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू जातोय आणि झेल टिपण्याचा प्रयत्न, झेल काही टिपता आला नाही आणि चेंडू जातोय सीमारेषा पार, चार रन्स. मनोज, त्या ठिकाणी प्रयत्न खूप चांगला होता क्षेत्ररक्षकाचा, परंतु चेंडू थोडासा पुढे पडला आणि त्यानंतर मात्र चौकार देखील अडवता आला नाही. नक्कीच अजय, मी म्हणेन की जितका वेगाने आलेला, फक्त थोडासा सूर जर मारला असता, डाय मारली असती, तर झेल नक्कीच लपकवता आला असता, घेता आला असता. परंतु त्या ठिकाणी थोडीशी मानसिकतेमध्ये बदल केला शेवटच्या क्षणाला, ज्यावेळेला तो चेंडूपर्यंत पोहोचलेला त्यावेळेला मानसिकता बदलली आणि झेल खाली लँड झाला. अकोटप्पा सुरेख फटका, यावेळेस मात्र मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू लॉंग ऑफ सीमारेषा पार, आणखी एक दर्जेदार चौकार. स्वतःला थोडासा रूम दिला आणि एक जोरदार पंच, पॉवर प्ले चालू आहे. या पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. पहिला फटका थोडासा मिसटाईम होता, परंतु हा फटका निश्चितच आत्मविश्वास वाढवणारा फटका आहे. मिडल ऑफ द बॅट, मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू काढला छानपणे आणि चार धावा प्राप्त केले अशोकने. तर अशोक दोन चौकारांनिशी आठ धावांवर खेळतोय. चौकारांच्या हॅट्रिकची संधी या फलंदाजाकडे. किरण पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ, चांगला प्रयत्न यष्टिरक्षकाचा, चेंडू मात्र झेलता आला नाही आणि निश्चितच बॅटची एज लागली होती. झेल सुटतोय त्या ठिकाणी. प्रयत्न खूप चांगला, आपण पाहू शकाल पुन्हा एकदा. थोडासा चेंडू पुढे देखील पडताना दिसला. एक टफ चान्स होता, हाफ चान्स होता, परंतु एवढी मोठी स्पर्धा जेव्हा मनोज आपण खेळत असता, तेव्हा हाफ चान्स देखील आपल्याला फुलमध्ये कन्वर्ट करायचे असतात. नक्कीच नक्कीच, ज्या झेलची संभावना नसते त्या झेलला कन्वर्ट करणं गरजेचं आहे. त्याचवेळेला आपण सर्वश्रेष्ठ खेळ करू शकतोय मैदानामध्ये. ओव्हर द विकेट, चेंडू उचललाय, हवेत आहे, पाहायचंय एलिव्हेशन कमी त्या ठिकाणी. डाऊन दी बॉल, मिड ऑन येतोय आणि सुरेख झेल टिपला जातो. एक सॉफ्ट डिसमिसल, पहिला धक्का या ठिकाणी पाहू शकतो आपण कांदळी संघाला मैदानावरती. गुडलिन क्षेत्रामध्ये पडलेला चेंडू होता, उजवेष्टीच्या थोडासा बाहेरचा चेंडू आणि फलंदाजाने आपलं डोकं पूर्णपणे आकाशात घालवलं होतं फटका मारताना. डोकं हवेत होतं आणि त्यामुळे चेंडू देखील हवेत गेला आणि बाउन्स थोडासा जास्त होता. जी अपेक्षा होती फलंदाजाला, त्यापेक्षा थोडा जास्त बाउन्स होता या चेंडूमध्ये, एक्स्ट्रा बाउन्स, आणि त्यामुळेच मिसटाईम फटका आपल्याला पाहायला मिळाला. तर फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. शरीराचं संतुलन देखील राखता आलं नाही नितेशला. फक्त एक धाव जोडली, धावसंख्या एक बाद दहा. नवीन फलंदाज राहुल.
पहिलं षटक मार्गस्थ, कोलवा टप्प्याचा चेंडू, चांगली लाईन ऑफ स्टंपच्या बाहेर, फुटवर्क फारसं पाहायला मिळालं नाही त्या ठिकाणी फलंदाज अशोककडून. फ्रंट लेग खरं तर चेंडूच्या लाईनमध्ये यायला हवा होता, परंतु तो गेला लेग स्टंपच्या बाहेर आणि चेंडू होता ऑफ स्टंपच्या बाहेर. तर चांगलं कमबॅक केलं दोन चौकार लागल्यानंतर गोलंदाज किरणने. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. विठ्ठल पष्टे स्पोर्ट्स कांदळी टीमची धावसंख्या 1-10. या ठिकाणी सन्माननीय निलेश पाटील वाशिरे यांचं आगमन झालेलं आहे. आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत. निलेश माघे यांचं आगमन झालेलं आहे. निलेश, आपलं हार्दिक स्वागत. तर 10 धावा धावफलकावर. अच्छा, पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की 41 धावांचं टार्गेट होतं, अगदी सहज पार केलं सरस्वती खालिंग टीमनं. 3 षटकांमध्येच 41 धावा कुठून काढल्या. आणि विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला विद्यानंदने, ज्याने 30 धावांची आकर्षक खेळी साकारली. अशी खेळी कुठल्याही खेळाडूने साकारली नव्हती, कारण 7 चौकारांचा तब्बल पाऊस पाडला. खरं तर विजयामध्ये सिंहाचा वाटा कर्णधार यतीशचा देखील होता, ज्याने 10 धावादेखील जोडल्या होत्या आणि गोलंदाजी करत असताना 2 फलंदाजांना देखील बाद केलं होतं. तर त्याची कामगिरी देखील भरीव कामगिरी होती. नक्कीच अजय, ॲक्च्युली त्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये हिरामणे 5 धावा दिलेल्या, तेव्हा पकड त्यांना मजबूत करायची होती, परंतु त्यानंतर स्लोअर वन आणि थोडीशी लूज डिलिव्हरीज टाकल्या दुसऱ्या षटकामध्ये. 2 विकेट चटकावलेल्या, परंतु मोमेंटम साधता आलं नाही आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला फलंदाजाने. रिस्क घेणं किती महत्त्वाचं असतं ते दाखवून दिलं. आधीच्या सत्रामध्ये तसं पाहायला मिळत नव्हतं आपल्याला. चेंडू हवे ते यावेळेला एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केला होता आपण बघितलं त्या ठिकाणी. कव्हर पॉईंटच्या दिशेने शतक डीपमध्ये जातो आहे आणि वेगाने 2 धावासुद्धा पूर्ण. धावसंख्या 12. थोडासा मिसटाईम फटका होता, अपिश देखील होता, परंतु गॅपमध्ये चेंडू केला अथवा झेल होण्याची शक्यता होती. प्रयत्न केला होता त्या ठिकाणी पॉईंटच्या खेळाडूने, मात्र त्याच्या आवाक्यापासून दूर होता चेंडू. स्ट्रायकर एंडला फलंदाज राहुल, गोलंदाज आहे प्रेम. टर्न करण्याचा प्रयत्न, थोडासा अपील त्या ठिकाणी, पंच अपील फेटाळून लावतायत निरंजन सावंत. आणि त्यांची एक वेगळी स्टाईल आहे, लेग बाय देण्याची असेल किंवा षटकार घोषित करण्याची, प्रत्येक पंचाची स्टाईल ही वेगळी असते. आपण भोईरगाव येथील स्पर्धेमध्ये देखील त्यांना पाहिलं होतं. जबरदस्त पंचगिरी त्यांच्या माध्यमातून नेहमीच होताना दिसत असते आणि आज पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये ते पंचगिरी करतायत. प्रेम राईट आर्म ओव्हर द विकेट, लोअर फुल टॉस ऑन ड्राईव्ह केलं जाते. लॉंगॉनला खेळाडू आहे, पॉवर प्ले संपलाय आणि त्यामुळे आता काहीसं विखुरलेलं क्षेत्रक्षण दिसतंय. सीमारेषेवर जास्तीत जास्त खेळाडू दिसत आहेत. 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवण्याची परवानगी आहे नॉन पॉवर प्ले ओव्हर्समध्ये आणि 5 खेळाडू बरोबर सीमारेषेवर दिसत आहेत. 1 डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंगॉन आहे, 1 डीप मिडविकेट, डीप स्क्वेअर लेग आणि 1 खेळाडू लॉंग लेगच्या दिशेने. ऑन द राईज डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टोलावलेला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, परंतु तेवढीच चांगली धावगती देखील राखली आहे दोन्ही फलंदाजांनी. अंडरस्टँडिंग खूप चांगली आहे, 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. प्रत्येक चेंडूवर धाव जोडली जाते आणि हेच महत्त्वाचं असतं लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये. नक्कीच अजय, कारण चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला तर तुम्हाला धावांची नक्कीच धावा मिळू शकतात, परंतु तुमचं मिडलिंग जर झालं नाही तर डॉट चेंडू होऊ शकतात. तर मिडलिंग करणं महत्त्वाचं असं आहे. फटका कसाही असू द्या, टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो 5 षटकांमध्ये की मिडलिंग आणि परफेक्ट संपर्क झाला पाहिजे चेंडूनी बॅटचा. बघा चांगला संपर्क, स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट, चेंडू लॉफ केलाय, काय दर्जेदार फटका पाहतो आपण. लॉंग ऑनच्यावरून चेंडू सी मारेच्या बाहेर, षटकार. अप्रतिम फटका, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, टायमिंग खूप छान साधलं त्या ठिकाणी फलंदाजानं आणि एक मूल्यवान षटकार येतोय. 6 धावांनी धावसंख्या वेगाने पुढे जाते. 1-22.
फुल टॉस, आता मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साइडला आणखी एक अफलातून षटकार. हा तर खूपच कमजोर चेंडू होता, ज्यूसी फ्रेंडली फुल टॉस आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. डीप स्क्वेरिश मिड विकेट सीमारेषा पलीकडे चेंडू लँड होतोय. 6 धावांसाठी बॅक टू बॅक षटकार येत आहेत राहुलच्या बॅटमधून. राहुल पोचला 16 आणि संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1-28. नेक्स्ट मॅच येट अनदर बिग गेम, एच एस स्पोर्ट्स निंबवली वर्सेस जय हनुमान पोगाव. दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सना विनंती करतो, आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे, लवकर यायचं आहे, कारण टी शर्ट्स कमिटीच्या वतीने देण्यात येत आहेत, ते टी शर्ट्स आपण घ्यायचे आहेत. आज भिवंडी तालुक्यातील बलाढ्य संघ आपल्याला या ठिकाणी खेळताना दिसतील, तसेच कल्याण तालुक्यातील देखील एक बलाढ्य संघ, वाडेघर संघ, सिद्धू, कपिल, जबरदस्त खेळाडू या टीममध्ये आहेत, निलेश असेल, दर्जेदार संघ आहे. आणि गावदेवी भिनार संघाविरुद्ध त्यांची पहिली लढाई असेल, तर गावदेवी भिनार संघ आपण पाहिला तर त्या संघामध्ये देखील कुमार नावाचं वादळ आहे. हेमंत हारड पाहायचं आज संघात असेल की नाही, तर तो देखील एक दर्जेदार संघ. नवीन षटकाला प्रारंभ, ऑन साईडला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव घेण्याची संधी. आत्मविश्वास वाढतोय फलंदाजांचा, कारण जास्तीत जास्त चेंडू त्यांनी मिडल केलेले आहेत आणि अशोकने आता स्ट्राईक जी आहे ती राहुलला दिली, जो षटकारांच्या हॅट्रिकवर आहे. नक्कीच नक्कीच, चेंडू मिडलिंग होणं म्हणजे आपली नजर आधी अजून जमत जाते, साईट चांगला होतो चेंडू, आपल्याला फुटबॉल दिसू लागतोय. हवेत आहे चेंडू, फक्त चिप केलाय, चांगलं क्षेत्ररक्षण लॉंगॉनच्या खेळाडूकडून, एकच धाव घेण्याची संधी. चांगला चेंडू होता, तेवढा चांगला फटका, आणि अशाच प्रकारचं क्रिकेट क्रिकेट रसिकांना पाहायला आवडत असतं की गोलंदाजाने देखील चांगले प्रयत्न केले पाहिजेत आणि फलंदाजाने देखील तेवढेच चांगले प्रयत्न केले पाहिजेत, आणि क्षेत्ररक्षकांची भूमिका देखील खूप महत्त्वाची असते. आत्ता मात्र थोडासा दिशा भरकटलेला चेंडू कट करण्याचा प्रयत्न झाला, वाईटचा इशारा येतोय पंच बाळ ऐकारे यांच्याकडून. यष्टिरक्षकाला चेंडू अडवता आला नव्हता, त्यामुळे 2 धावांचं नुकसान होतं या ठिकाणी जय बजरंग खांडपीठ टीमला. एक चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून, 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. That's a good delivery. सॉफ्ट हँड पुश करावं लागलं फलंदाजाला, कारण इतर कुठलाही पर्याय उपलब्ध नव्हता, एवढा चांगला चेंडू होता मनोज. नक्कीच नक्कीच, परफेक्ट मिडल स्टंपला चेंडू होता आणि तो पण यॉर्कर लेंथ होता, त्याला सुरेखरित्या डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळतोय. ऑफ ड्रा बघितला आपण, एक पुशअप केलं होतं मिड ऑफला, या वेळेला चेंडूपर्यंत पोचत नाही अजय सर, मेरिट ओळखता येत नाही चेंडूचं. आणि आधीचा एक चेंडू बघितला आपण जो वाईट झालेला, त्याला फॉलो केलं होतं, पुढे चेंडूचा पाठलाग केला होता, आणि ह्या अशा चेंडूपर्यंत जर पोचला असता हा फटका नक्कीच चांगल्या रीतीने मारता आला असता, परंतु शफलिंग होत नाही आहेत, फुटवर्किंगची कमी त्या ठिकाणी पाहतो आपण. दरम्यान व्यासपीठावर शुभ आगमन झालेलं आहे, कोकसे गावचे उद्योजक सन्मान्य किरण शेठ यांचं आपलं हार्दिक स्वागत. आणखी एक चांगला चेंडू, फटका चांगला आहे परंतु चौकार किंवा षटकार मिळणार नाही असं वाटत असताना हा चौकार गेलाय. पहा कॉमेंटेटर्स असाल किंवा क्षेत्ररक्षक, चेंडूवरून नजर हटवू नका, हेच यातून शिकायला मिळतंय. मला तर असं वाटलं की फक्त सिंगल असेल, परंतु शेवटच्या क्षणी हातातून चेंडू निसटतोय आणि एका धावेचं रूपांतर चौकारात होतंय. नक्कीच सर, त्यावेळेला फिल्डिंग करत असताना तो द्विधा मनस्थितीमध्ये होता अजय, चेंडू गॅदर न करता त्याने तिकडे लक्ष दिलेलं की मला फेकी करायची आहे, आणि त्या तितक्या चेंडू उडाला हातातून, लक्ष विचलित झालं. आता मात्र बिगेट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, कुठलीही चूक नाही, फलंदाज बाद. गोलंदाज
एका चांगल्या खेळीचा अंत झाला. अशोकने बाद होण्यापूर्वी 15 धावांचं योगदान दिलं, 7 चेंडूंचा सामना केला आणि 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. एक्सपिरियन्स कॅम्पेनर बाद झालाय. 3 षटकांचा खेळ समाप्त. कांदळी टीमची धावसंख्या 2 बाद 37. यानंतर होणारे सामने आपण पाहूया. एजी स्पोर्ट्स निंबवली विरुद्ध जय हनुमान पोगाव. दोन्ही संघांचे संघनायक टॉससाठी यायचं आहे. त्यानंतर आणखी एक मोठं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल, एजी स्पोर्ट्स भातसई विरुद्ध वकी स्पोर्ट्स महापोली. शापूर विरुद्ध भिवंडी अशी ही लढत असेल, कारण महापोली संघ आपण पाहिला तर भिवंडी तालुक्यातील एक नामवंत संघ आहे आणि महापोली संघाचा बिग शो देखील आपण पाहणार आहोत. 37 धावा धावफलकावर, 37 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. अजय, आणि या दरम्यान आपल्यामध्ये कुक्सेगावचे उद्योगपती आदरणीय किरण सेठ यांचं आगमन झालं आहे. मंडळाच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत किरण सेठ. या आपण विराजमान व्हायचे, व्यासपीठाची शोभा वाढवा. आज वाढदिवस सुद्धा आहे रुपेश दादा पाटील यांचा. नक्कीच आजची मांदियाळी न्याहारीच असेल अजय. हो, निश्चितच सेलिब्रेशन देखील या ठिकाणी केलं जाईल. आपण निलेश मागे साहेबांना सन्मानित करतोय रुपेश पाटील यांच्या शुभ हस्ते. निलेश मागे सापेगावचे वाशेरे वाशेरे आमचे लाडके रुपेश दादा पाटील ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्याच शुभ हस्ते आपण सन्मानित करू इच्छितो निलेश मागे साहेबांना. मैदानात चांगला फटका पाहतोय आपण आणि व्यासपीठातही सुद्धा चांगला सन्मान पाहतोय आपण. मंडळाच्या वतीने माईची शाल प्रदान केली जाईल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण मोमेंट दिला जातोय निलेश मागे साहेबांना रुपेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते. या परिसरातील एक जबरदस्त ऑलराऊंडर आहेत निलेश. ओमसाई वाशेरे संघाकडून खेळत असतात. मोठा प्रहार केलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, दणदणीत षटकार. उजवीकडे शफल होऊन डावीकडे फटका मारला, मनगटी फटका होता, फ्लिक हा फटका होता आणि चेंडू सरळ डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क जातोय 6 धावांसाठी. खूप चांगलं शरीराचं संतुलन साधत फटका मारला होता फलंदाज राहुलने. राहुल काय जबरदस्त बॅटिंग करतोय. 3रा षटकार राहुलच्या बॅटमधून आला आहे आणि आत्तापर्यंत 24 धावांची जबरदस्त खेळी साकारलेली आहे या फलंदाजाने. फक्त 8 चेंडूंचा सामना केला आहे. स्ट्राईक रेट एक्झॅक्टली आपण पाहिलं तर 300 आणि 200चा स्ट्राईक रेट देखील खूप चांगला स्ट्राईक रेट असतो टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये. गोलंदाज विजेंद्र, अतिशय सुरेख चेंडू यावेळेस. गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडू पिच झाला होता, थोडासा स्विंग झाला चेंडू, बाउन्स देखील चांगला होता, फलंदाज बीट होतोय. नक्की चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेत होता आणि थोडासा बाहेरसुद्धा निघाला. आपण पाहू शकतो लेग कटर टाकलेला, गतीसुद्धा थोडंसं परिवर्तित करणारा चेंडू बघितला विजेंद्राच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. 3 चेंडू शिल्लक. आता मात्र आखो टप्प्याचा चेंडू आणि काय टायमिंग साधलंय त्या ठिकाणी. गगनचुंबी षटकार. राहुल किती दर्जेदार फलंदाज आहे याचा प्रत्यय या फटक्याने येतोय. खरं तर अशा पद्धतीचे फटके खेळण्याच्या नादात कित्येक फलंदाज मिडविकेट किंवा स्क्वेअर लेगच्या दिशेने झेलबाद झालेले आहेत, कारण उजव्या इष्टीच्या खूपच बाहेरचा हा आखूड टप्प्याचा चेंडू त्याला स्क्वेअर ऑफ द विकेट ऑनसाईडला हुक केलंय. अप्रतिम फटका. नक्कीच अजय, एलिव्हेशन खूप सुरेख होतं. 50 अप झालंय कांदळी संघ, अर्धशतक कम्प्लीट, 50 धावा. यावेळेला सुद्धा चांगला फटका पाहतो आपण. 4-6 स्ट्रोक लगावतो चेंडू डीप मिडविकेटच्या वरून फेकून दिलाय. सनसनाटी निर्माण करणारा षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. आज
तर बड्डे आहे रुपेश दादा पाटील साहेबांचा आणि जल्लोष निश्चितच या ठिकाणी सर्वच क्रिकेट रसिकांचा क्रिकेट खेळाडूंचा आणि सर्वच मान्यवरांचा. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की धुमाकूळ घातला अक्षरशः या फलंदाजाने राहुलनं. षटकार क्रमांक 5 39 धावांची आतापर्यंत नाबाद खेळी विस्फोटक विध्वंसक फलंदाजी गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या जात आहेत. लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स यावेळेस मात्र चेंडूच्या रेषेत फलंदाज येऊ शकला नाही. बीट केलंय फलंदाजाला निर्धाव चेंडूने डावाची सांगता होते. एकूण धावसंख्या 2 बाद 56 एक मोठी धावसंख्या उभी केली आहे विठ्ठल पष्टे स्पोर्ट्स कांदळी टीमनं. शेवटचा चेंडू बाउन्स थोडा जास्त होता. पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु चेंडू बॅटवर आला नाही. 36 धावांची नाबाद खेळी साकारली राहुलने. अफलातून फटकेबाजी. फक्त 12 चेंडूंचा सामना केला ज्यामध्ये 5 उत्तुंग षटकारांचा समावेश. तर 57 धावांचं टार्गेट आहे ही मॅच जिंकण्यासाठी जय बजरंग खांडपेठ टीमसमोर. जाऊया आपण पुढील सामन्याच्या टॉसकडे. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतो. जय हनुमान पोगाव आणि एजी स्पोर्ट्स निंबवली आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आणि अजय एक विलक्षण गोष्ट म्हणजे की आता पण त्या टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत जवळपास 10 वेळा असं घडलं की 56 धावा झाल्या आणि 57 टार्गेट. आणि काल सुद्धा शेवटचा सामना 57 टार्गेट होतं धामणगाव संघाला आय थिंक सो. अशा प्रकारे 10 वेळा घडलेलं आहे 56 धावा आणि अब तक 56 म्हणून म्हटलं जातं खूप फेमस झालं. एजी स्पोर्ट्स निंबोली वर्सेस जय हनुमान पोगाव टॉस होणार आहे. टॉस बॉक्समध्ये सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. निलेश मागे आम्ही विनंती करतोय आपल्याला आपल्या शुभ हस्ते. नाणेफेकीचा कौल करणार आहे आम्ही. एजी स्पोर्ट्स निंबोली वर्सेस जय हनुमान पोगाव. या आपण निलेश मागे साहेब आमचे आजचे मान्यवर. चौथा दिवस करा टॉस बॉक्समध्ये आपण पोगावचा कडेदार पाहतोय आणि एजी स्पोर्ट्स निंबवली निलेश मागे साहेब आहेत. आपण कॉईन पाहू शकता ज्यांचाच वाढदिवस आहे. रुपेश दादा पाटील त्यांच्या एका बाजूला प्रतिमा आहे. रुपेश दादा पाटील टिपलं जात आहे GTC माध्यमातून. दुसऱ्या बाजूला विकी स्पोर्ट्सचा लोगो. एक कॉल द्यायचा आहे मान्यवर निलेश मागे यांच्या शुभ हस्ते. कॉल देतात निंबवली. पुन्हा घ्या दोघांनी कॉल दिला एका वेळेला. रुपेश पाटीलचा कॉल दिलेला आहे निंबोलीने आणि जिंकलाय सुद्धा रुपेश पाटील. हॅपी बर्थडे. धन्यवाद निलेश मागे. एजी स्पोर्ट्स निंबोली आम्ही स्पोर्ट्स सावंदेला बघितलं होतं चांगला खेळ केला होता. आता आपण विकी स्पोर्ट्सच्या मैदानावरती आहे. आपल्या समोरचा संघ पोगा हा सुद्धा तगडा संघ आहे. 4 षटकांचा सामना असेल. काय स्ट्रॅटेजी असेल बॉलिंग समोरच्या संघाला फलंदाजी करत असताना काय टार्गेट सेट केलंय की आपण अमुक अमुक संख्या तिचं रोखू शकतो. 40 आतमध्ये. 40 आतमध्ये रोखण्याचा माणस आहे. तुमच्याकडे गोलंदाज नवीन काय की सेम टीम आहे. सेम टीम आहे. नियोजन कसं वाटतं तुम्हाला विकी स्पोर्ट्स कक्षाच्या माध्यमातून. आजचा चौथा दिवस आपण ऑनलाईन सामने बघितले असते. आतापर्यंत सक्सेसफुल टुर्नामेंट आहे. खूप चांगलं नियोजन केले आहे. त्यांच्याबद्दल शुक्रिया. ऑल दी बेस्ट निंबोली. तर जय हनुमान पोगाव आपल्याला 40 रोखण्याचा मानस आहे समोरच्या संघाचा. तुमची रणनीती की तुम्ही काय आखून आलेले आहे. तुम्ही प्रॅक्टिस सुद्धा चांगली केली असेल कारण समोरचा संघ सुद्धा खूप चांगला बलाढ्य आहे एजी स्पोर्ट्स निंबवले. आम्ही काही नाही फक्त खेळ खेळण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. तसेच फलंदाजांना प्रत्येकांना सांगू का विकेटवर थांबून केला रन आपोआप येतील बाकी काही नाही. तुमची सेम टीम आहे ह्या टुर्नामेंटसाठी की काय बदल झालेला आहे. हो सेम टीम आहे जी आहे ती जे हनुमान पोगाव आम्ही खेळत आहे तीच टीम खेळणार आहे इथेही. पण टुर्नामेंट कशी वाटते मॅनेजमेंट कसं वाटतं कुक्सेच्या माध्यमातून. विकी स्पोर्ट कुक्स आयोजन म्हटलं तर चांगलं चांगलं करण्याचा प्रयत्न करतात ते आणि सक्सेस पण होते त्यांची टुर्नामेंट. गेल्या वर्षी पण आम्ही खेळलो होतो आम्ही 4th प्राईज नेला होता इथून पण यावर्षी फायनल मारायचा प्रयत्न करू. आणि त्यांचं आयोजन अजूनपर्यंत मी असं बघितलं नाही का काय त्यांच्या टुर्नामेंटला कालगोट किंवा काही झालं आहे असं मी बघितलं नाही. 2 वर्ष झालो इथे
आणि चांगली चांगली स्पर्धा मध्ये यांचा नंबर वन म्हणून टूर्नामेंट म्हटलं जाईल. थँक्यू, क्या बात है, अतिशय चांगलं मनोगत व्यक्त केलं दोन्ही कर्णधारांना, ऑल दी बेस्ट. टॉस बॉक्स मधून बातमी अशी आहे, एजी स्पोर्ट्स निंबोली संघाने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण चेंडू सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ओर कॉमिटी बॉक्स, धन्यवाद. धन्यवाद मनोज. तर जाऊया मैदानामध्ये, डावाला प्रारंभ झालाय त्या ठिकाणी जय बजरंग स्पोर्ट्स खांडपी संघाच्या. टार्गेट आहे 57 धावांचं. पहिल्या चेंडूवर सिंगल प्राप्त केली फलंदाज प्रमोदने. प्रमोद आणि दीपक ही सलामीची जोडी आहे. 14.25 सरासरीने प्रतिषटक धावा जोडायच्या आहेत. काल तर 13-14 धावा एक ॲव्हरेज स्कोर होता प्रत्येक षटकामध्ये. सुरू एक फटका हुक केलाय, गॅप मिळाला होता परंतु जास्त वेगाने चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला नाही. एकच धाव घेण्याची संधी, चांगलं क्षेत्रक्षण. पॉवर प्लेचा निश्चितच लाभ उचलावा लागेल या दोन्ही सलामीवीरांना, कारण टार्गेट खूप मोठं दिसतंय, 57 धावा जोडायचे आहेत. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय मयूर. विठ्ठल पष्टे स्पोर्ट्स कांदळी विरुद्ध जय बजरंग खांडपे अशी ही मॅच. एक व्हाईटिश लॉंग ऑफला खेळाडू आहे आणि एक काऊ कॉर्नर. शॉर्ट आर्म पोल चेंडू हवेत आहे, इनफील्डच्या वरून चेंडू काढलाय, दुरून क्षेत्ररक्षक येतोय. अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण, निश्चितच दोन धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. जितेश हा अतिशय अनुभवी खेळाडू आहे. तर जितेश हा सलामीला देखील आला होता. आता मात्र कुठली संधी कुठल्याही खेळाडूला नाहीये. चेंडू सीमारेषा पलीकडे, 4 रन्स. तर आपण व्यासपीठावरती ड्रॉ काढतोय. बीसीसी बोरिवली, जांभूळपाडा आणि सरस्वती खालिंग या तीन टीमच्या मध्ये ड्रॉ केला जातो आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते. आमचा छोटा बच्चू असेल मान्यवर म्हणून ड्रॉ साठी. सरस्वती खालिंग आहे, बीसीसी बोरिवली आहे आणि जांभूळपाडा. पाहायचंय कोण सुदैवी संघ असेल, कोण लक्की ठरतोय. जांभूळपाडा, जांभूळपाडा इथे पुढच्या फेरीत दाखल होते आणि मॅच असणार आहे सरस्वती खालिंग विरुद्ध बीसीसी बोरिवली. थँक यू छोटा बच्चा, बडा पॅकेट. धावसंख्या झाली 10. अकरा धावा झालेल्या आहेत, 11 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय, धावसंख्या बिनबाद 11. निश्चितच चांगली सुरुवात म्हणावी लागेल फलंदाजांकडून, कारण कुठलाही फलंदाज बाद झालेला नाही. मात्र धावांचा वेग येणाऱ्या षटकांमध्ये निश्चितच वाढवावा लागेल, कारण उर्वरित 3 षटकांमध्ये 46 धावांची आवश्यकता आहे. आणि यापुढील समालोचन करण्यासाठी सज्ज होत आहेत व्हॉइस ऑफ निंबवली मनोज कारवे. थँक्यू अजय. 57 धावांचं टार्गेट आपण पाहतोय मैदानामध्ये. पहिले षटक समाप्त झाल्यानंतर 11 धावा उभ्या केलेल्या आहेत खंडपे संघाने. खंडपे विरुद्ध कांदळी अशी लढत सुरू आहे. आजच्या दिवसातील दुसरी लढत पाहतोय आपण मैदानावर. गोलंदाज जितेश खूपच हळूवार टाकलेला चेंडू बाहेर निघाला आणि पंच सांगतात की हा स्वेर मारा आहे. वाईट चेंडू बघितला आपण. अवांतर धाव मिळते, धावसंख्या 12 होईल. आणि महेश पाटीलनी मगाशीच आम्हाला माहिती दिली की जवळपास तब्बल 10 वेळा अशी घटना घडली, 10 वेळा स्कोर झाला, 56 झाला आणि 57 धावांचं टार्गेट. 10व्यांदा असं घडतंय नक्कीच, अतिशय चांगला आकडा आहे 56. पुन्हा एकदा स्लोअर फुल टॉस, टॉस करण्याचा प्रयत्न चेंडूला उचलता आला नाही. चेंडू ड्राईव्ह केला आपण बघितलं, शॉर्ट मिड विकेटला सिंगल मिळते.
13 धावा सामन्यामध्ये कोण कोणाचे 3-13 वाजवेल नक्कीच त्याचं उत्तर थोड्याच वेळात. जितेजचा हा चेंडू पुन्हा एकदा स्लोअर वन अकूट टप्प्याचा सुद्धा होता आणि उचलही घेणारा होता, पिक करता आला नाहीये. शॉर्ट स्क्वेअर लेगला जातोय. संत गतीने फलंदाजी होते अजय या ठिकाणी. हो निश्चितच या षटकामध्ये धावा वेगाने येत नाहीत, प्रयत्न केला जातोय फलंदाजांकडून आणि संधीही उपलब्ध होत आहेत. एक फुलटॉस चेंडू आला होता, एक अखोट टप्प्याचा चेंडू, अशा प्रकारचे चेंडू म्हणजे पर्वणी असते फलंदाजांसाठी, परंतु फायदा उचलता येत नाही. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, स्लोअर वन होता आणि चेंडू हवेत आहे. विकेट कीपर झेल घेतोय. या ठिकाणी पहिला धक्का लागेल खांडपे संघाला. धावसंख्या स्थिर असेल 14 धावा, 57 धावांचं लक्ष असताना पहिला गडी बाद. चौदा 14.25 सरासरी राखायची आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, दुसऱ्या षटक अतिशय सुरेख टाकतोय. त्या ठिकाणी गोलंदाज जितेश. ओहो सुरेख डिलिव्हरी, वाट डिलिव्हरी, एस टी वाकवली त्या ठिकाणी. क्लीन बोल्ड, अजून एक धक्का. मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग हिअर फ्रॉम जितेश. एक नंबर कोणाचा संघ, एक नंबर कोणाचा आमच्या कुठचे गावाचा विकी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा, आमच्या कुठचे गावाचा विकी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा, आमच्या कुठचे गावाचा विकी स्पोर्ट्स क्रिकेट. पाठीशी खंबीर न करतो संघाला स्पॉन्सर, नक्कीच नक्कीच. रुपेश दादा पाटील संघाचे स्पॉन्सर पाठीशी खंबीरच आहेत. वेळोवेळी कधीही त्यांच्या मुखातून न हा शब्द ना हा शब्द नसणारे, सदैव पाठीशी असणारे रुपेश दादा पाटील यांचा आज वाढदिवस, त्यांना पुन्हा एकदा भरभरून शुभेच्छा. मैदानामध्ये विकेटचं पतन झालं, नवीन फलंदाज येतो लेफ्ट हँड बॅट्समन रोशन. रोशन हलक्या हाताने स्टिअर करून पाहत होता, बीट होतोय आणि विकेट कीपर सुद्धा बीट झाला. फेकी झाली नॉनस्टॉक एंडला, त्या ठिकाणी कव्हरिंग चांगलं आहे. सिंगल मिळते बाईच्या माध्यमातून. निरंजन सावंत सांगतात आम्हाला, अजय फुटवर्किंगची खूप कमी दिसते. जो फलंदाज येतोय तो स्टँड अँड डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न करतोय, स्टँड अँड डिलिव्हर फटका. फुटवर्किंग अजिबात होत नाही आहे, फटक्यांमध्ये दमछाक इथे होताना पाहतोय आपण. कारण गोलंदाज सुद्धा तोडीसतोड गोलंदाजी करतोय, स्लोअर वन टाकतायत, वेगाने गोलंदाजी करत नाही, जेणेकरून बॅटवरती चेंडू पोचच शकत नाही. या ठिकाणी आपण पाहू शकतो जितेशने बघा हा सुद्धा स्लोवर फसवलं. बघा कसं चेंडूचं मेरिट न ओळखता सरळ रेषेत जात नाही आहेत आणि ॲडवा बॅटनी फटके मानाचा नाद जर केला तर तुम्ही अशा फुलटॉसवरती क्लीन बॉल होणारच. अजून एक धक्का अजय. जबरदस्त गोलंदाजी, लेग कटर ऑफ कटर दोन्ही चेंडूंचा जबरदस्त वापर केलाय, चांगलं मिश्रण दाखवलंय आणि चेंडूच्या वेगामध्ये देखील वारंवार बदल करत होता. चेंडूची जी लेंथ होती त्यामध्ये देखील भरपूर बदल केला, तर प्रेडिक्टेबल झाला नाही गोलंदाज आणि हेच करावं लागतं. एक चांगल्या गोलंदाजाची निशाणी असते, टेनिस क्रिकेट जेव्हा तुम्ही खेळतात तेव्हा तुमच्याकडे व्हेरिएशन्स पाहिजेत, प्रेडिक्टेबल होता कामा नाही. जर प्रेडिक्टेबल गोलंदाज झाला तर मात्र चेंडू जास्तीत जास्त आपल्याला सीमारेषे बाहेर दिसतील. नक्कीच नक्कीच, फलंदाज आपली नॅचरल गेम खेळू इच्छितात, त्या ठिकाणी स्वैर मारे करतात, ब्लाइंड शॉट लगावतो त्या ठिकाणी आणि त्याच कारणास्तव जितेशाने ओळखलं होतं की माझा जो अचूक वेग आहे त्याच्यामध्ये मी बदल करेन जेणेकरून माझं प्रिडिक्शन करता येणार नाही फलंदाजांना. आणि तशाच प्रकारची त्याची गोलंदाजी होते, बॅट खूप आधी फिरली जाते आणि चेंडू खूप उशिरा जाऊन धडकतो एस टीवरती आणि अशा प्रकारचं आपण बघितलं. दुसरं षटकसुद्धा सुरेखरित्या हाताळलं, 3 विकेट्स चटकावल्या या ठिकाणी जितेश याने आणि थोडंसं बॅकफुटला जाताना पाहू शकतो आपण. 3 गडी बाद झाल्यानंतर खांडपे संघ, कारण त्यांच्यासमोरचं लक्ष आहे 57 धावांचं. फक्त धावा झालेत आतापर्यंत 15 धावा 2 षटकानंतर. गोलंदाज राऊंड द विकेट लेफ्ट हँड बॅट्समन बघा या ठिकाणी अजय, आपण पाहू शकतो फुटवर्किंगच नाही आहे.
दुरून फटका मारण्याचा प्रयत्न करतायत. आणि चेंडू देखील जबरदस्त होता. उजव्या एष्टीच्या बाहेरचा यॉर्कर चेंडू अगदी पॉपिंग क्रीजमध्ये टप्पा पडला होता. स्वतःची विकेट वाचवण्याचा फक्त प्रयत्न झाला त्या ठिकाणी फलंदाजाकडून. आपण फलंदाज रोशनची बॅटिंग ग्रीप पाहिली तर ज्याप्रमाणे उजव्या हाताचे फलंदाज बॅट पकडतात तशी बॅटिंग ग्रीप आहे, रिव्हर्स बॅटिंग ग्रीप आहे. आणि मी काही खेळाडू पाहिलेले आहेत, विशेष करून भिवंडी तालुका क्रिकेटमध्ये, ग्रामीण क्रिकेटमध्ये भरपूर असे खेळाडू आहेत की ज्यांची बॅटिंग ग्रीप रिव्हर्स असते. बॉटम हँड, जो बॉटम हँड पाहिजे, विशेष करून जेव्हा उजव्या हाताचा फलंदाज असतो तर त्याचा उजवा हात बॉटम हँड असतो, म्हणजे खाली असतो बॅटवर, तर तो वरती काही खेळाडूंचा पाहिलेला आहे. ड्राईव्ह केलाय, गॅप शोधला, सुरेख फटका, चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे, चार रन्स. काय अफलातून फटका पाहायला मिळाला, एक दुर्मिळ फटका आहे. स्क्वेअर ड्राईव्ह, स्क्वेअर ड्राईव्ह आणि फ्रंट फुट स्क्वेअर कट हे फटके खूप दुर्मिळ झालेले आहेत आजकाल क्रिकेटमध्ये, विशेष करून टेनिस क्रिकेटमध्ये. राहुल द्रविडला आपण पाहायचो फ्रंट फुटला येऊन देखील तो स्क्वेअर कट करायचा, सेहवाग असेल, सेहवाग बॅकफुटला देखील खेळायचा आणि फ्रंट फुटला देखील कित्येकदा स्क्वेअर कट करायचा. परंतु हे फटके जास्त टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळत नसतात. या ठिकाणी मात्र विजेंद्रने आपला क्लास दाखवला आहे. नक्कीच नक्कीच हाय क्लास फटका लगावतो या ठिकाणी विजेंद्र. बघा किती सुरेखरित्या स्टेअर करतो चेंडूला, फ्रंट फुटला आला होता यावेळेला, चेंडूला लेट कट केलं, उशिरा खेळला परंतु विभाजित करू शकला नाही. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, आपण पाहू शकतो गली आणि शॉर्ट थर्डबॅनच्या मध्ये. एक धाव मिळते, ते धावसंख्या पाहूया आपण, 21 झालेली आहे खंडपे संघाची 57 धावांचा पाठलाग करत असताना. आता मात्र 9 चेंडूंमध्ये 36 धावांची गरज, समीकरण. आता हात खोलावे लागतील अजय. लेफ्ट हँड बॅट्समन स्ट्राईकला आहे रोशन, रोशनाही भरा क्रिकेट करावं लागेल पाहिजे. हो यावेळेला सुद्धा बघा फ्रंट फुटला नाही, बॅक फुटला नाही आहे, जागेवरूनच चेंडूला चॉप करण्याचा प्रयत्न केला होता. चॉप करताना थोडंसं बॅकफुटला येणं गरजेचं असतं, तरच तुम्ही चेंडूला दिशा देऊ शकता, गलीमधून काढू शकता किंवा थर्डमॅनच्या दिशेने तुम्ही त्याला वळवू शकता. तसं होत नाही आहे, चेंडू वेगाने जातो आहे. या ठिकाणी वेग अतिरिक्त देण्याचा प्रयत्न केला निखिल याने, डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी निखिलच्या माध्यमातून. यावेळेला सुद्धा उचलतात ते फटका, कुठे मारायचा आहे ही मानसिकताच आपल्याला पाहता येत नाही या ठिकाणी. या ठिकाणी थोडंसं कारण ठरलं की लेट फिल्डिंग झाली आणि पाहता पाहता दोन धावासुद्धा इथे पूर्ण केल्या नाही आहेत, विकेटचं पतन. पंचांचं बोट आकाशामध्ये पाहतोय आपण, दुसरी धाव घेण्याचा नाद फसला त्या ठिकाणी, ॲक्युरेट निर्णय दिला त्या ठिकाणी आणि अजून एक धक्का लागतोय. आता मी म्हणेन की थोडीशी छत्रछाया पसरताना दिसते, पराभवाची छाया पसरते या ठिकाणी खांडपे संघावर. निश्चितच निराशेच्या गर्तीत देखील सापडलेला आहे जय बजरंग खांडपे संघ, कारण चार महत्त्वाचे फलंदाज बाद झालेले आहेत आणि धावांचा वेग जशाप्रमाणे वाढवायचा होता तसा वाढवता आला नाही. फक्त 22 धावा धावफलकावर, शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. तर विजयापासून खूपच दूर जाताना दिसतोय जय बजरंग खांडपे संघ. नक्कीच इंटरवल्समध्ये लगातार विकेटचं पतन होत गेलं ते कारणच ठरतं, या ठिकाणी पार्टनरशिप होत नाही आहे त्या कारणास्तव धावांचा आलेख खाली येतोय. यावेळेला जागा बनून फटका लॉफ करायचा होता, ऑन साईडला उचलता येत नाही, चेंडू जाते अलॉंग द कार्पेट. बघितलं मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय, कव्हरिंग करेपर्यंत एक धाव मिळते आणि एका दोन ऐकारी आणि दोन धुईर धावांनी इथे फरक पडणार नाही आहे. आता तुम्हाला हवाई प्रयाण करावं लागेल कारण चेंडू खूप कमी शिल्लक आहे त्या ठिकाणी, 7 चेंडू शिल्लक आणि धावांची गरज असेल आपण पाहू शकतो 34 धावांची गरज, 34 धावा हव्यात 6 चेंडूंमध्ये. स्पर्धेला या आयोजनाला कॉम्प्लिमेंट्स येत आहेत, हार्दिक शुभेच्छा देखील येत आहेत. मितेश इलेवनकडून टीमचे कॅप्टन निवृत्ती उर्फ निवा पाटील यांच्याकडून खूप छान आयोजन, नेत्रदीपक आयोजन या ठिकाणी केलेलं आहे विकी स्पोर्ट्स कुकसे टीमच्या माध्यमातून. आणि ह्या कॉम्प्लिमेंट्स तर येतीलच कारण आयोजनच एवढं छान आहे, भरभरून कॉम्प्लिमेंट्स येत आहेत. काल देखील बऱ्याचशा कॉम्प्लिमेंट्स आल्या होत्या, तसेच वाढदिवसाच्या देखील निवृत्ती पाटील यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत विकी स्पोर्ट्सचे स्पॉन्सर रुपेशदादा पाटील साहेबांना. थँक्यू मिस्टर निवृत्ती. तर 6 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज, शेवटचं षटक लॉफ केलाय चेंडूला, उंच भरारी फटका पाहतोय परंतु एलिव्हेशन कमी आहे, डाऊन दी बॉल लॉंग वन त्या ठिकाणी पोहोचतोय, अजून एक गडी गारद होतोय. आता मात्र नक्कीच पूर्णपणे बॅकफुटला जातोय खांडपे संघ, आपण चित्र तसंच पाहतोय, एकतर्फी सामना होऊ लागलाय आणि त्यासाठी
कारण महत्त्वाचं कारण म्हणजे राहुलची फलंदाजी, ज्याने 36 धावांचा पाऊस पाडला, 5 षटकार लगावले कांदळी संघाकडून खेळताना. आणि त्यानंतर आपण पाहतोय की गोलंदाजीमध्ये देखील दोन्ही संघांचा खूप मोठा फरक दिसतोय. खांडपे संघाचे गोलंदाज आखो टप्प्याचे जास्तीत जास्त चेंडू हाताळत होते, त्याचा पुरेपूर फायदा उचलला राहुलने. परंतु कांदळी टीमची बॉलिंग आपण पाहिली तर जास्त आखो टप्प्याचे चेंडू हाताळलेले नाहीत आणि व्हेरिएशन्स खूप दाखवलेले आहेत गोलंदाजांनी. नक्कीच नक्कीच, दुसऱ्या षटकापासून आपण जितेश निखिल याच्या माध्यमातून बघितलं असेल की त्याने उतरती कळा लगावली धावसंख्येला, कारण व्हेरिएशन्स खूप देत आहेत. यावेळेला सुद्धा चांगला फटका होता परंतु हवेत आहे, स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये कॉट अँड बोल. काय चाललंय, काय बिघडले चित्र पाहतोय आपण. जसं पत्त्यांचं घर कोसळतंय तसा या ठिकाणी खांडपे संघ पूर्णपणे कोसळतोय मैदानामध्ये. पूर्णपणे बॅकफुटला आहे सामन्यामध्ये, फक्त औपचारिकता शिल्लक आहे. फलंदाज प्रयत्न करतायत प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचा, परंतु त्यामध्ये देखील त्यांना अपयश येतंय. मोठमोठे प्रहार करण्याच्या नादात झेलबाद होत आहेत. बॅक टू बॅक दोन विकेट्स राहुलच्या खात्यामध्ये, अष्टपैलू कामगिरी. फलंदाजीमध्ये 36 धावा आणि आता या सामन्याच्या शेवटच्या षटकामध्ये पहिल्या दोन चेंडूंवर दोन विकेट्स. पाहायचंय हॅट्रिक पूर्ण करतो की नाही. नक्कीच ऑन हॅट्रिक राहुल, एक हॅट्रिक आतापर्यंत झाली आहे टुर्नामेंटमध्ये हनुमान पारधीकडून. ओहो हॅट्रिक डिलिव्हरी आहे आणि तसाच चेंडू उडायला हवेत. पाहायचंय डाऊन दिवस क्षेत्राशे पोहोचतोय हॅट्रिक हिअर. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स या ठिकाणी राहुल याचं टाळ्यांच्या गजरात प्रेक्षक अभिनंदन करत असताना दुसरी हॅट्रिक या ठिकाणी नोंदित करतोय राहुल फ्रॉम द टीम ऑफ कांदळी. अप्रतिम, अद्वितीय आणि अविस्मरणीय कामगिरी करताना दिसतोय राहुल आपल्या संघासाठी. 36 धावांची जबरदस्त खेळी साकारली आणि त्यानंतर हॅट्रिक साकारतोय. जबरदस्त गोलंदाजी, तिन्ही फलंदाज झेलबाद झाले. पहिला लॉंग ऑफच्या दिशेने, त्यानंतर स्वतः गोलंदाजांनी झेल टिपला आणि हा झेल आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगच्या खेळाडूकडून सुरेख झेल. नक्कीच तिन्ही पण विकेट्स झेलच्या माध्यमातून, झेलबादच्या माध्यमातून इथे चटकावतोय राहुल. वन मॅन आर्मी ठरतोय आपल्या संघासाठी. 36 धावांची मोठी खेळी आणि गोलंदाजीच्या जीवात ती निर्णायक षटक हाताळताना हॅट्रिक संपादन करतोय. ग्रेट परफॉर्मन्स. औपचारिकता सरळ बॅटनी पुश करतोय, या ठिकाणी सन्मान देतोय चांगल्या चेंडूचा, कारण त्याला माहिती आहे की आता मला विकेट्स माझा राखून ठेवा लागतील जेणेकरून माझा पुढच्या सामन्यामध्ये विचार केला जाईल, पुढच्या टुर्नामेंटमध्ये विचार केला जाईल, जेणेकरून मी नॉट आउट राहू इच्छितो या ठिकाणी, कारण वेळ निघून गेली आहे असं म्हणायला हरकत नाही. औपचारिकता शिल्लक आहे, दोन चेंडूंमध्ये आपण पाहू शकतो 33 धावांची गरज खांडपे संघाला. खांडपे वर्सेस कांदळी अशी लढत सुरू आहे मैदानावरती. यानंतरची एक लढत आम्ही पेश करतो आहे, ती चित्तथरारक असू शकते अशी आपण आशा बाळगूया, कारण कालच्या दिवसातसुद्धा सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं की संत सुरुवात झालेली, परंतु जसं दिवस पुढे गेला तसा धावांचा वेग वाढत गेला होता. जागा बनवली, हुक केला चेंडूला, पाहतोय आपण लॉंग लेग फाईंग लेगच्या मध्ये क्षेत्रशेक तैनात पेट्रोलिंग करतायत त्या ठिकाणी, कुठलीही चुकी होत नाही आहे. बॉडी लँग्वेज पाहू शकतो की या ठिकाणी सामना समाप्त होण्याच्या दिशेवरती दोन्ही संघ आपापली शरीर भाषा दाखवत आहेत की औपचारिकता पूर्ण करायची, काही मिनिटं शिल्लक सामना समाप्त होण्यासाठी. शेवटचा चेंडू चांगला लॉफ्ट केलाय, विजयी होणार नाही परंतु प्रेक्षकांचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी. षटकार लगावतोय डीप स्कोलेगच्या वरून 6 धावांसाठी. धावसंख्या झाली 31, तब्बल या ठिकाणी 25 धावाने पराजित होतोय खांडपे संघ. विजय संघाचं अभिनंदन आणि पराजित संघाचं मंडळाकडून कौतुक केलं जाईल, आपण या ठिकाणी आलात चांगला खेळ दाखवल्याबद्दल. तर चला लगेच दुसरी लढत आणि फिल्डिंग सजवून घ्या मैदानामध्ये. आपण मॅन ऑफ द मॅच देऊया ऑफकोर्स वन अँड ओनली वन मॅन आर्मी राहुल, मिस्टर राहुल. 36 धावा बॅटमधून आणि गोलंदाजीच्या जीवावरती 3 विकेट चटकावल्या शेवटच्या षटकामध्ये. एक षटकार बघितला परंतु लाजबाब हॅट्रिक या ठिकाणी अविस्मरणीय रेकॉर्ड निर्माण केला हनुमान पारधीनंतर राहुल या अष्टपैलू क्रिकेटरने, तोच ठरतोय या सामन्याचा शिल्पकार. कांदळी संघाचा राहुल येतोय आणि नक्कीच मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी विलास पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी द्यायची आहे राहुलला, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी प्रदान केली जाते विलास पाटील यांच्या माध्यमातून. त्यानंतर गोपाल पाटील साहेबांना विनंती करेन आपण गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे राहुलला. तसेच किरण पाटील
यांना मी विनंती करतोय आपण स्वीट बॉक्स द्यायचा आहे राहुलला. एक्सलंट पीस ऑफ परफॉर्मन्स राहुल, टेक द स्वीट बॉक्स.